मुलांनो आज जो आपण प्रयोग बघतो आहोत बघा इथे काय दिसतंय तुम्हाला की इथे दोन मी ग्लास घेतले आहेत त्याला आपल्या सेफ्टी पिन मी लावले आहे आणि त्याच्या सेफ्टी पिनचं जे नाक असतं ना त्याच्यामध्ये मी एक सुई घातली आहे आणि त्याच्या ही मेणबत्ती तुम्हाला दिसते का तिचा सीसॉ तयार झाला आहे का बरं कारण तुम्हाला माहिती आहे की मेण हे त्याला उष्णता मिळाली की ते वितळतं त्याच्यामुळे आता बघा जिकडे तो त्याचा बॅलन्स कमी अस खाली गेलाय त्या भागाला ते जास्त मेण वितळतं आणि त्याच्यामुळे बघा आता इकडचा आतापर्यंत खाली होता भाग तो वितळून खाली गेलाय तर आता त्याच्यामुळे तो वर येतोय कारण तिकडल्या बाजूने आता ती हलकी होती आहे आता हा भाग जड होत चाललाय तर आता ती खाली जाईल आणि इकडनं तिचं मेण वितळणार आहे तर आता याला आपण बघ म्हणू शकतो की हे मेणबत्तीचा सीसॉ आपण जसं खेड्यामध्ये बागेत खेळतो तसा हा वजनाचा एक प्रकार म्हणता येईल की जितका भाग हलका जो भाग हलका आहे तो भाग वर आणि जो भाग जड आहे तो भाग खाली आपला तराजू जो आहे वजन काट्याचा जो तराजू असतो ते असंच असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याचं वजन कमी असतं दोन आपण पारडे बघतो त्या पारड्यामध्ये जे जड असतो भाग तो पारडा खाली जातो आणि जो हलका असतो तो वर जातो याच्यावरून आपल्याला हे समजतंय की वजनानुसार ते बॅलन्स करतं आहे तर हा खूप सोपा आणि छान मजेशीर गेम आहे पण मेणबत्ती असल्यामुळे ती पेटवायची असल्यामुळे आई बाबांबरोबरच हा प्रयोग तुम्ही करायचा आहे मग नक्की करून बघा बरं.